सामाजिक समस्या सोडवणं हे एखाद्या धाग्याचा गुंता सोडवण्यासारखं असतं. मला वाटतं गेले अनेक दशकं भारताने काय केलं नसेल तर स्वतःच्या परिस्थितीतलं ज्ञान निर्माण. हा मार्ग अतिशय रिस्की होता, कारण एक छोटीशी संस्था, तिचं सरकार काय ऐकेल, तिची एवढी मोठी व्यवस्था काय ऐकेल, असा एक वाजवी प्रश्न त्याच्यासमोर होता. एका कप्प्यात जगणाऱ्या तरुण वर्गाला दुसऱ्या कप्प्यातल्या तरुण वर्गाच्या समस्यांची जरासुद्धा जाणीव नाही असं आपल्याला दिसतं. तरुणांनी थोडासा आपला कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे. सामाजिक कामाच्या क्षेत्रात तसं मी खरं तर अपघाताने चालू. मी चित्र काढायचो आणि मला वारली चित्रकला बघायची होती, आणि त्यानिमित्ताने अनुताई वाघांच्या ग्राममंगल या संस्थेमध्ये डहाणू तालुक्यातल्या आयन्या गावामध्ये मी 1995 साली गेलो. तसं मला काही घरनं सामाजिक कामाची पार्श्वभूमी नाही, त्यामुळे मी या कामाकडे कधी वळेन असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. अनुताईंच्या संस्थेमध्ये जायचं म्हणून मग त्यांचं आत्मचरित्र कोसबाडच्या टेकडीवरून जे आहे ते मी वाचलेलं होतं. मी प्रत्यक्ष जेव्हा तिथे गेलो त्यावेळेला अनुताईंनी सांगितलेलं 30 वर्षापूर्वीचं वर्णन आणि आयन्याच्या परिसरामध्ये त्यावेळेला दिसणारी परिस्थिती हे सगळं जसंच्या तसं जुळत होतं. मला काही या कामाचा अनुभव नव्हता आणि थोडासा पासपोर्टही कमी होता, त्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले माझे मार्गदर्शक त्यावेळेचे रमेश पानसे यांना मी विचारलं की अहो इतके वर्ष इथे काम चाललं आहे पण काहीच कसा फरक पडलेला दिसत नाही, जी वर्णनं मला पुस्तकात वाचायला मिळतात ती 20 वर्षांनीही मला अशीच इथे दिसत आहेत, मग नेमका आपल्या कामाचा उपयोग काय? सामाजिक काम हे किती हळू गतीने चालत असतं, किती मंद गतीने चालत असतो, सामाजिक बदल हा किती संथ गतीचा असतो याबद्दल मला खरंच त्यावेळेला काही कल्पना नव्हती. आणि मला जे जाणवलं ते असं होतं की हे काम अत्यंत चॅलेंजिंग आहे. इथे रोज नवी समस्या आपल्यासमोर उभी राहते आणि ती आपल्याला आपल्या बुद्धीने सोडवावी लागते. आणि मला वाटतं की हे चॅलेंज मला या कामामध्ये घेऊन आलं आणि त्यांनी त्याच्याचमुळे मी या कामामध्ये रमलो. काम शिक्षणाचं, त्यामुळे मला या क्षेत्राची पार्श्वभूमी नाही, मी काही प्रशिक्षित शिक्षक नाही. एखादं काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपली तात्विक बैठक पक्की केली पाहिजे, त्या क्षेत्राची माहिती करून घेतली पाहिजे हे नकळतपणे पानसे सरांनी आमच्या लक्षात आणून दिलं की त्यावेळेला मी 4-4, 5-5 तास सलग वाचायचो. या सगळ्यातनं कामासाठी एक चांगली पार्श्वभूमी तयार झाली आणि त्या पुढे नंतर मग मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या काळामध्ये सगळ्यात माझ्यावरती जो प्रभाव पडला तो होता शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा. ताराबाई मोडक या काळाच्या पुढचं आयुष्य जगल्या असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. माझ्याही कामामध्ये सातत्याने मी याचा प्रयत्न करतो की आपलं काम केवळ भावनेच्या हारी जात नाही आहे ना, केवळ भावनेतनं घडत नाही आहे ना, त्याला बुद्धीची जोड आहे ना, या तऱ्हेचा एक विचार हा मला ताराबाईंच्या कामातनं सातत्याने दिसला आणि तो जपायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. दुसरा एक जो प्रभाव होता माझ्यावरचा तो होता इंदुताई पारेखांचा. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानांची ओळख आम्हाला करून दिली. मला असं वाटायचं की जे काही शिकायचं आहे ते आदिवासी मुलांनी माझ्याकडनं शिकलं पाहिजे, पण आदिवासी मुलांकडनं, आदिवासी समाजाकडनंही मला बरंच काही शिकण्यासारखं आहे याची जाणीव माझ्या पहिल्या काही दिवसांच्या कामामध्ये मला नव्हती असं मी म्हणे. हळूहळू या समाजाच्या जवळ गेल्यावर, समाज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यावर ही जाणीव निर्माण झाली. आणि त्यातनं एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, ते म्हणजे सामाजिक काम हे नेहमीच गिव्ह अँड टेकसारखं असतं. खरं तर मुलं माझ्याकडनं जितकं शिकली त्यापेक्षा कितीतरी जास्त मी मुलांच्याकडून शिकलो, मी समाजाच्याकडून शिकलो. एक वेगळ्या प्रकारची दृष्टी मला जगण्याकडे बघण्याची त्यांच्याकडनं मिळाली आणि मला वाटतं की ही जाणीव सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठेवायला हवी. भारतासारख्या खंडप्राय देशातल्या सामाजिक समस्या जर सोडवायच्या असतील तर आपल्याला ती समस्या सोडवणारी सार्वजनिक व्यवस्था बळकट करायला हवी, कारण हा देश इतका मोठा आहे आणि इतका गुंतागुंतीचा आहे की त्यामध्ये कुठलीही एखादी खाजगी व्यवस्था किंवा स्वयंसेवी व्यवस्था या देशाच्या प्रश्नांना पुरे पडेल असं खरंच मला वाटत नाही. सार्वजनिक व्यवस्था नाकारून आपण जर काम करायचं म्हटलं तर आपल्या कामाचा परिणाम हा नेहमी मर्यादितच राहणार, आणि त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेला पूरक अशा स्वरूपाचं एक काम आपल्याला करायला हवं आणि ती व्यवस्था बळकट करण्यासाठी, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून जी एक व्यवस्था लागते त्या दृष्टीने आपल्याला आपल्या कामाकडे बघायला हवं. आम्ही क्वेस्टमध्ये कामाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला 2 पर्याय आमच्यासमोर होते. एक तर लोक आम्हाला सांगत होते की आम्ही तुम्हाला जमीन देतो, तुम्ही शाळा काढा, आणि हे सांगण्यामध्ये शिक्षकांचा सुद्धा वाटा बराच मोठा होता. पण त्यावेळेला झालेल्या विचारमंथनाच्यातनं असं ठरलं
की आपण एक शाळा चालवली तर आपण 500 मुलांपर्यंत पोहोचू शकू, पण जर आपण असलेल्या शाळांना मदत केली तर आपण काही हजार काही लाख मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आणि या हेतूनेच सार्वजनिक व्यवस्था बळकट कशी करता येईल या दिशेने आम्ही काम करायचं ठरवलं. हा मार्ग अतिशय रिस्की होता, कारण एक छोटीशी संस्था, तिचं सरकार का ऐकेल, तिची एवढी मोठी व्यवस्था का ऐकेल, असा एक वाजवी प्रश्न त्याच्यासमोर होता. मात्र इतक्या आता जवळजवळ 12-13 वर्षाच्या कामानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही घेतलेली दिशा चुकीची नव्हती आणि याच दिशेने अजून पुढे काम करणं हे गरजेचं आहे. तिसरी जी महत्त्वाची बाब मला माझ्या कामातनं उमगली ती म्हणजे असं की काम करत असताना आपण त्या कामातनं ज्ञानाची निर्मिती करतोय का याकडे आपल्याला सतत लक्ष द्यायला हवं. याचं कारण असं की प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक समाजाच्या समस्या ह्या जशा सारख्या असतात तशा त्या काही प्रमाणामध्ये युनिकही असतात. आणि त्या समाजाबरोबर काम करत असताना आपण जे काम करतो त्याचं शास्त्रशुद्ध अध्ययन करणं, थोडीशी त्रयस्थ भूमिका घेणं आणि त्या कामाकडे संशोधनाच्या अंगाने बघणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सामाजिक कामाची बरीच मोठी परंपरा आहे, मात्र या कामामधनं तयार झालेलं ज्ञान डॉक्युमेंट करणं, त्याच्यामधनं आलेली मर्मदृष्टी ही पुढच्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवणं हे मात्र थोडंसं अभावानेच घडताना आपल्याला दिसतं. आपला समाजही याकरता पटकन मदत करायला तयार होत नाही. आपण आपल्या कामाचा परिणाम हा काटेकोरपणे मोजायला शिकलं पाहिजे. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरणं, संशोधनाचं पद्धती वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून हळूहळू ज्ञानाची निर्मिती व्हायला लागते. मला वाटतं गेले अनेक दशकं भारताने काय केलं नसेल तर स्वतःच्या परिस्थितीतलं ज्ञान निर्माण करतं. मला नेहमीच गंमत वाटते की अणुतंत्रज्ञान असेल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल अशासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयांमध्ये भारत हा जगातला एक अग्रेसर देश समजला जातो. आणि त्याच वेळेला सर्व मुलांनी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे याबद्दल मात्र आपण संपूर्ण जगामध्ये अगदी तळाशी असतो. मला वाटतं की याचं कारण असं आहे की आपल्या परिस्थितीमध्ये जे ज्ञान निर्माण करायला पाहिजे ते आपण गेली अनेक वर्ष निर्माण नाही केलेलं आणि त्यामुळे आपल्याला या समस्या सोडवता येत नाही. लिहिण्या वाचल्याचं जे काही शास्त्र आहे त्याचा एक भाग हा कल्चरल आहे आणि तो आपण अभ्यासलेलाच नाही आहे. भारतीय भाषांमध्ये मुलं लिहायला वाचायला कशी शिकतील हा आपण एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न बनवून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या अडचणी येतात असं मला वाटतं. सामाजिक समस्या सोडवणं हे एखाद्या धाग्याचा गुंता सोडवण्यासारखं असतं. आपण एक धागा खेचायला गेलं की दुसरीकडे पिळ पडतो आणि त्यामुळे आपलं रोजचं काम हे काही आपल्या स्वप्ना इतकं आकर्षक निश्चितच नसतं. ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला अनेक गोष्टी अशा आपल्याला कराव्या लागतात की ज्या खरं करण्यासाठी आपण काम सुरू केलेलंच नसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी संस्था चालवत असताना तिचं ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स यासारख्या गोष्टी करण्यासाठी काही कोणी काम सुरू केलेलं नसतं, पण या गोष्टी तुमच्या कामाचा एक अविभाज्य भाग बनतात आणि त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेताना बऱ्याच वेळेला आपली दमछाक होण्याची शक्यता असते. माझीही तशी दमछाक झाली होती, अजूनही होते कधी कधी. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा आपला रियाज असतो. मैफल आपल्याला एखाद्याच दिवशी करायची असते पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रोज जो रियाज करावा लागतो तो ह्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे बरेच दिवस आपण काम करत असताना आपल्याला असं वाटतं की आज आपण नवीन काय केलं, नेमकं काय माझं त्या दिशेने पाऊल पडलं माझ्या कामाच्या दिशेने, याचे असे प्रश्न आपल्याला पडत राहतात. मात्र जर आपलं ध्येय स्पष्ट असेल तर आपल्याला लक्षात येतं की आपण रोज करत असलेली कृती ही त्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं एक छोटं छोटं पाऊल असते आणि म्हणून या छोट्या छोट्या पावलांचा आनंद घ्यायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. रोजचं काम कितीही मंडेन वाटलं तरी त्यातनं आपल्याला शिकायला पाहिजे, त्यातनं आपण काय शिकलो याचा विचार करायला पाहिजे आणि तसं जर आपण केलं तर ह्या कामाचा कंटाळा आपल्याला येणार. मला वाटतं प्रत्येक पिढीसमोरची आव्हानं ही वेगवेगळी असतात, ती त्यांच्या काळातनं त्यांच्या परिस्थितीतनं आलेली असतात आणि त्यामुळे नव्या पिढीने मागच्या लोकांनी केलेल्या कामातनं शिकावं हे निश्चित, पण त्यांनी त्यांच्या खांद्यावरती उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्या चौकटीत अडकणं हे काही फारसं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही नव्याने कामाला जेव्हा सुरुवात करता तेव्हा आधीच्या चौकटीचा आधार घेऊन नवी चौकट कशी असेल, अधिक कालसुसंगत चौकट कशी असेल याकडे तरुणांनी लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तरीही एकूणच आपण जेव्हा तरुण म्हणतो त्यावेळेला भारतातले तरुण म्हणजे नेमकं कोण याचा आपल्याला विचार करायला पाहिजे, कारण भारतातले तरुण हा काही एकजिन्सी गट नाही,
तो वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा कप्प्यांच्यामध्ये विभागला गेलेला आहे. आदिवासी भागातले तरुण आणि शहरामध्ये काम करणारे किंवा प्रदेशात शिक्षण घेऊ इच्छिणारे तरुण यांच्या समस्या काही सारख्या असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आपण जेव्हा तरुण म्हणतो तेव्हा कोणते तरुण ह्याचा विचार आपल्याला नेहमी केला पाहिजे आणि त्या आधारे आपल्या कामाची दिशा ठरवली पाहिजे. आज झालं आहे असं की हे कप्पे इतके हवाबंद आहेत, इतके वॉटर टाईट आहेत की त्यामुळे एका कप्प्यात जगणाऱ्या तरुण वर्गाला दुसऱ्या कप्प्यातल्या तरुण वर्गाच्या समस्यांची जरासुद्धा जाणीव नाही असं आपल्याला दिसतं. आणि हे कप्पे अधिक खुले करणं, आपल्यापेक्षा वेगळ्या कप्प्यामध्ये असणारं जीवन कसं आहे हे समजून घेणं हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं मी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला पहिला जो धक्का बसला होता तो आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने बसलेला होता. आपल्यापेक्षा पूर्ण वेगळी असणारी संस्कृती कशी असते हे मला जेव्हा बघायला मिळालं तेव्हा मला तिथे जाऊन काम करण्याची उर्मी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मी या कामामध्ये आलो. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी थोडासा आपला कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे, वेगळं काय आहे हे तपासून बघितलं पाहिजे. एक ठरवलेलं जी चाकोरीबद्ध आपली आयुष्य असतं त्याच्या थोडंसं पलीकडे गेलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं की जीवन खूप चांगलं आनंदात जाईल आपलंच. त्यातनं समाजाला जो काही फायदा व्हायचा असेल ते मला वाटतं बाय प्रॉडक्ट आहे. परंतु स्वतःला आपल्याला वाटतं का असं की आपण आपली चौकट तोडून बाहेर पडावं, काय नवीन आहेत त्या गोष्टी समजून घ्याव्यात, वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीत जावं, ही रिस्क टेकिंग ॲबिलिटी जी आहे ती जर आपण आपल्यामध्ये आणली तर मला वाटतं की आपण निश्चितच वेगळ्या प्रकारचं आयुष्य, अधिक संपन्न आयुष्य जगू शकू.